नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आज एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. रिझल्ट लागून जवळपास 40-45 दिवस झाले, याच्यामध्ये आणखी काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाली नाही म्हणून सर्वजण वाट पाहत आहेत. सर्व राज्याच्या स्टेट काउन्सिलिंग्स बहुतेक सर्व राज्या म्हणजे केरळा किंवा इतर सर्व राज्यांच्या काउन्सिलिंग चालू झालेले आहेत. त्याच पद्धतीनं कर्नाटकाची सुद्धा स्टेट काउन्सिलिंगचे जे एक्झामिनेशनचे जे अथॉरिटी पासून आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची प्रक्रिया चालू झालेली आहे. हे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आज 12 जानेवारी आहे, तर कर्नाटकाचं जे रजिस्ट्रेशन आहे ऑनलाईन MBBS BDS BMS BHMS साठी, ज्यांना इतर राज्यातल्या आणि त्या स्वतःच्या राज्यातला, कर्नाटक हे ओपन स्टेट असल्यामुळे कर्नाटक राज्यातील आणि इतर राज्यातील लोकांना सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये मेरिटनुसार ॲडमिशन घेता येऊ शकतं. तर त्याची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात 13 डिसेंबर 2021 2:00 PM ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू होणार आहे. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ज्या महाराष्ट्रातील आणि इतर सर्व लोकांना करायचं आहे त्यांनी करण्यास हरकत नाही. त्याची जी वेबसाईट आहे ते www.kea.kar.nic.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि त्याची जी काही फी असेल ते रजिस्ट्रेशन भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायला हरकत नाही. ती जी प्रक्रिया आहे ती 13 डिसेंबर 2021 2:00 PM ही वेबसाईट चालू होणार आहे. ते 17 जानेवारी 2021 संध्याकाळी 11:59 म्हणजे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हे 4 दिवस प्रोसेस चालणार आहे. तर यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांची फीज आहे काय, रजिस्ट्रेशनची जी फीज आहे ती फीज भरण्याची जी डेट लास्ट डेट आहे ते 18 डिसेंबर 2021 या दिवशी 5 वाजायच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन फीज भरून आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत. हे फक्त कर्नाटक राज्यातील सर्व ज्या एलिजिबल कॅन्डिडेट्स ज्यांना 138 मार्क आहेत आणि ज्यांना PCBला 150 मार्क आहेत असे कर्नाटक बाहेरील सर्व विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये BDS असेल किंवा MBBS असेल किंवा आयुष कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल अशा सर्व लोकांना रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. मॅनेजमेंट कोट्यातून घ्यायचं असेल तरीसुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे. तरी मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन चालू करायला उद्यापासून हरकत नाही. ह्याच्यामध्ये काही क्वेरीज वाटल्या तर आम्हाला तुम्ही आमच्या फोनवरती कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला संपर्क करून तुम्हाला सर्व मार्गदर्शन करण्याची प्रक्रिया देऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की कुणी ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. बऱ्याच वेळा खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी आपल्याकडे येतात, ते म्हणजे ऑल इंडिया कोट्याचं रजिस्ट्रेशन हे कर्नाटकाच्या वेबसाईटवरती आपल्याला करता येत नाही, किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्याला जर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कर्नाटक राज्यामध्ये जायचं असेल तर ऑल इंडिया कोट्याच्या MCG थ्रू होणाऱ्या 15% कोट्यामधूनच आपण ॲडमिशन घेऊ शकतो. त्यामुळं ज्यांना वाटतंय की मला इथं महाराष्ट्रात नंबर लागत नाही त्यांना कर्नाटकमध्ये गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागणार आहे का असं वाटत असेल तर ते 100% चुकीचं आहे. तुम्हाला त्या कर्नाटकच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये इतर राज्यातील लोकांना ॲडमिशन घेण्यासाठी आपण रजिस्ट्रेशन करायचं तुमचा उद्देश असेल तर ते तसं होणार नाही. ज्यांना प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होत नाही असं ज्यांना वाटत आहे आणि थोडीशी रक्कम आपल्याला इथल्यापेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी आहे आणि तिथल्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या मेरिटनुसार आपण बसू शकू असं ज्या लोकांना वाटत आहे त्या सर्व लोकांनी, त्याचबरोबर ज्यांना कर्नाटक राज्यामध्ये BDS MBBS आणि आयुष कोर्सेसच्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा लोकांनी सुद्धा या वेबसाईटवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, ती म्हणजे वेबसाईट www.kea.kar.nic.in या वेबसाईटवरती 13 डिसेंबर 2021 2:00 PM ही वेबसाईट चालू होणार आहे आणि 17
डिसेंबर 2021 संध्याकाळी 12 वाजता ही वेबसाइट बंद होईल आणि 18 डिसेंबर 2021 या दिवशी दुपारी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करण्याची मुदत आहे. त्या मुदतीमध्ये जर आपण पेमेंट केलं तर आपलं रजिस्ट्रेशन झालं असं समजायला हरकत नाही. ज्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा ऍडमिशन घ्यायचं आहे अशा लोकांनी सुद्धा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं. हे नोटिफिकेशन तुम्हाला देण्यासाठी मी अपडेट देण्यासाठी आलो आहे. इथून पुढे सर्व प्रकारच्या अपडेट्ससाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा चॅनल इतरांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.